कष्टकरी, मोलमजूर आणि गरिबाच्या पोटाला पोटभर अन्न मिळावे या हेतूने औरंगाबाद शिवसेनेच्या वतीनं 10 रुपयात जेवण देण्याचा उपक्रम शिवभोजन योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पुढाकार घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शिवभोजन गाडा सुरू केला असून या माध्यमातून रोज 250 ते 300 जणांना भोजनाचा लाभ दिला जात आहे. केवळ 10 रुपयात मोंढ्यातील मजूर, कष्टकरी व गोरगरिबांना 1 भाजी 3 पोळ्या, भात, खिचडी, पुलाव, मसाले भात यापैकी 1 आणि स्वीट असे पोटभर जेवण दिले जाते. विशेष म्हणजे हा गाडा रोज अखंडपणे लावला जातो. 10 रुपयात ताजे आणि रुचकर भोजन मिळत असल्याने शिवभोजनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त आपण ही योजना चालू केलेली आहे. त्याच्यात पोळे, भाजी आणि दररोज एक प्रकारचा भात, कधी पांढरा कधी पिवळा, खिचडी, मसाला राईस, पुलाव अशा प्रकारचं अन्न, त्याबरोबर एक स्वीट आणि एक चटणी ठेसा असं आपण दररोज देत असतो. दररोज ह्या स्टॉलवरनं 250 ते 300 नागरिक याचा उपभोग घेत असतात. आणि ही अविरत फक्त रविवारच्या दिवशी या भागात बाजार असल्या कारणाने आम्ही बंद ठेवतो, बाकी दररोज 6 दिवस चालतं. संत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापासून आजपर्यंत अविरत चालू आहे आणि आगामी काळात आम्ही ही योजना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली वापस जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिस येथे सुरू करत आहोत.